कमला मिलमध्ये आग लागून आज 10 दिवस पूर्ण झाले. या 10 दिवसांत बरंच काही घडलंय, पण अजून बरंच काही करणं बाकीही आहे. पाहूया गेल्या 10 दिवसांचा लेखाजोखा आणि पुढची आव्हानं. 14 लोकांचा बळी घेऊन कमला मिलची आग विझली, तरी या आगीनं निर्माण केलेले अनेक प्रश्न आजही धुमसत आहेत. मोजो बिस्ट्रो आणि वन अबाउट रेस्टॉरंटला आग लागल्यानंतरच गेल्या 10 दिवसात बरंच काही घडलंय. कमला मिल आगी प्रकरणी महापालिकेचे 5 अधिकारी निलंबित झाले, तर सहाय्यक आयुक्तांची तत्काळ बदली करण्यात आली. कमला मिल आग प्रकरणाची चौकशी अतिरिक्त आयुक्तांकडे देण्यात आली. हायकोर्टाच्या न्यायाधीशांकडून या आगीची चौकशी व्हावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. 30 डिसेंबर ते 1 जानेवारी या 3 दिवसात मुंबईतल्या 1373 हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 722 हॉटेल्सच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यात आला. वन अबाव रेस्टोपबचे मालक कृपेश सिंघवी, जिगर सिंघवी आणि अभिजित मानकर यांच्यावर FIR दाखल करण्यात आला, पण तिघेही फरार आहेत. तिघांची माहिती देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. कमला मिलचे मालक रमेश गोवानी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मोजो पबचे सहमालक युग पाठकला 6 जानेवारीला अटक झाली. त्याला 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हुक्क्यासाठी पेटवलेल्या कोळशामुळे आग लागल्याचा अग्निशमन दलाचा अहवाल आलाय. आगीच्या संभाव्य घटना टाळण्यासाठी 8 जानेवारीपासून 34 अग्निसुरक्षा अंमलबजावणी कक्ष कार्यरत झाले आहे. कमला मिलच्या आगीनं अनेक यंत्रणांना झोपेतून जागं केलं. कारवाईला धडाक्यानं सुरुवात झाली असली तरी अजून बरीच आव्हानं आहेत. कमला मिल आग दुर्घटनेतील दोषींविरोधात भक्कम पुरावे गोळा करू, त्यांना अधिकाधिक शिक्षा कशी होईल हे मुंबई पोलिसांपुढं आव्हान आहे, ज्यामुळे इतरांना या प्रकरणातून धडा मिळेल. महापालिकेने सुरुवातीला 3 दिवसात धडाक्यात कारवाई केली, पण हीच कारवाई यापुढेही कुणाचाही मुलाहीजा न ठेवता सुरू राहायला हवी. त्याचबरोबर जिथे कारवाई केली ती हॉटेल्स पुन्हा उभी राहत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल. आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी अग्निरोधक यंत्रणा उपयोगी पडेलही, पण आग लागूच नये याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. अग्निसुरक्षा कक्ष नव्याने सुरू केला असला तरी ते भ्रष्टाचाराचं नवं साधन बनता कामा नये याची दक्षता घ्यायलाच लागेल. आत्तापर्यंत महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाईफ सेफ्टी मेजर ऍक्ट 2006 केवळ दप्तरी असलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीची वेळ आता आली आहे. कमला मिल आग दुर्घटनेनंतरच्या या 10 दिवसांमध्ये मुंबईत ठोस काही घडलं असेल तर ते म्हणजे अग्निसुरक्षा अंमलबजावणी कक्षाची स्थापना आणि त्याची सुरू झालेली कार्यवाही. ही नक्कीच स्वागतार्ह बाब असून अग्निसुरक्षा ही केवळ मुंबई प्रशासनाची गरज नाही तर ती प्रत्येकाची गरज आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनावणेसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.